नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे जबलो अकॅडमी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, TET परीक्षा अपडेट हे आलेला आहे। तर मित्रांनो, TET परीक्षा म्हणजे अभियोगिता चाचणी परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे का, परीक्षेच्या आधीच त्याचे अजून घोटाळे समोर आलेले आहेत का, या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं अपडेट जाहीर झालेला आहे। ते अपडेट या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेणार आहोत। अभियोगिता चाचणी लांबणीवर अभियोगिता आणि बुद्धिमापन चाचणीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडून काढली। तर राज्य परीक्षा परीक्षेमार्फत अभियोगिता आणि बुद्धिमान चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्याची तयारी सुरू होती। तसेच यंदाही परीक्षा ऑफलाईन 200 गुणाची घेण्याचे देखील निश्चित झाले होते। परंतु शिक्षक पात्रता परिषद अर्थात TET परीक्षेत राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तालयांनीच गैरव्यवहार केल्याचे उघड झाले। त्यामुळे राज्य शासनाने अभियोगिता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा परिषदेकडे देण्याचे टाळले आहे। तर मित्रांनो, परीक्षा जी आहे ऑफलाईन की ऑनलाईन हे लवकरच ठरणार आहे आणि फेब्रुवारी ऐवजी परीक्षा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी भरपूर असा हा वेळ मिळालेला आहे। तर त्यासाठी JEE अकॅडमी पुणे यांनी तुमच्यासाठी 4 महिन्याची ऑनलाईन क्लास म्हणजे बॅच सुरू केलेली आहे। तर त्याची वैशिष्ट्य अशी असणार आहेत की TET सर्व घटकांची परिपूर्ण तयारी, प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक असणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाची तयारी देखील करून घेतली जाणार आहे। आणि लेक्चर जरी मिस झालं, तुम्ही ते कितीही वेळ आणि तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही ॲपवरती बघू शकता। तर मित्रांनो, त्यासाठी आजच तुम्ही JEE अकॅडमी ॲप तुम्ही डाउनलोड करा, ॲपची लिंक देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता, इथे हा मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। मोबाईल नंबर आहे 80 10 45 77 60, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। तर मित्रांनो, आजच ही बॅच जॉईन करा। राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या खाजगी अनुदानित विना अनुदानित अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळेमधील शिक्षक सेवकांची भरती अभियोगिता आणि बुद्धिमान चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 घेण्यात आला आहे। त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले। त्याचवेळी 6 महिन्याची किंवा वर्षातून एकदा अभियोगिता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। परंतु डिसेंबर 2017 राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही, त्यामुळे राज्य शासनाला अभियोगिता आणि बुद्धिमान चाचणीचा विसर पडला की काय, असा प्रश्न शिक्षक भरतींसाठी इच्छुक उमेदवार विचारत होते। तर राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोगिता आणि बुद्धिमापन चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते। परंतु राज्य परीक्षा परिषदेकडून आता संबंधित परीक्षेची जबाबदारी काढण्यात आली आहे, त्यामुळे परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार नसून आता एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे। तर परीक्षा ऑफलाईन होणार की ऑफलाईन की ऑनलाईन हे देखील लवकरच ठरणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, ही जी परीक्षा जी आहे ती पुढे जाण्यात आलेली आहे। तर तुम्हाला आता अभ्यासाला वेळ मिळालेला आहे मित्रांनो, तर तुम्ही आजच शिक्षक अभियोगिता जी म्हणजे TET परीक्षा जी आहे त्यासाठी ऑनलाईन ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही या मोबाईल नंबरवरती मला संपर्क करू शकता व अधिक माहिती मिळू शकता। अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देण्यात आलेली आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही कंटिन्यू आणि संपूर्ण बघितला, याच्याबद्दल धन्यवाद।